नाशिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या युवक आघाडीच्या वतीने नाशिकच्या मुंबई नाका परिसरात युवा महाराष्ट्र विमान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. नाशिक लोकसभेतील युवा सेना, युवक काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांच्या पदाधिकाऱ्यांचा संयुक्त युवा महाराष्ट्र विमान मेळावा नाशिक येथील तूप साखरे लॉन्स येथे पार पडला. या मेळाव्यात शिवसेना नाशिक विभाग संघटक विजयाप्पा करंजकर, शिवसेना युवा सेना सचिव वरुण सरदेसाई, शिवसेना उपनेता युवा सेना कार्यकारिणी सदस्य सौ शीतल शेठ, युवा सेना कार्यकारिणी सदस्य विक्रांत जाधव, सिद्धेश शिंदे, प्रियंका जोशी तसेच युवक काँग्रेस व राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रमुख युवा नेत्यांनी मार्गदर्शन केले. प्रथमतः उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा यावेळी सत्कारही करण्यात आला. यावेळी शिवसेना नेते विजय करंजकर, महानगर प्रमुख विलास शिंदे, दत्ताजी गायकवाड, वसंत भाऊगीते, विनायक पांडे, युवा सेना कार्यकारिणी सदस्य विक्रांत जाधव, शीतलताई देवरूपकर शेठ, दीपक दातीर, जिल्हा प्रमुख राहुल ताजनपुरे, बाळकृष्ण शिरसाट, उपजिल्हा प्रमुख धनंजय गवळी, युती सेना संघटक योगिता गायकवाड, युती सेना जिल्हा प्रमुख राणीताई गवळी तसेच राष्ट्रवादी व काँग्रेसचे नेते उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांनी मार्गदर्शन केले. आपल्याला आठवण करून द्यायची आहे की 2014 साली भाजपने कोणती कोणती आश्वासनं केलेली आणि त्यापैकी आता कुठलंही झालेलं नाही. मी मुद्दा मुला घेऊन आलेलो आहे, सगळं काही वाचत बसत नाही. पहिलं काय म्हणालेले 100 शहरं बनवू, एक तरी शहर बनलं का? 2014 साली गाव होतं, आता शहर झालं, एक तरी आहे का? महाराष्ट्रात एक तरी शहर आहे का? मग रोजगार, महागाई कमी करू, महिलांना सुरक्षित करू, खूप मोठ्या प्रमाणामध्ये महिला आणि युवती इकडे उपस्थित आहेत. 2014 साली तुम्ही असुरक्षित होतात, मोदी साहेब आले, आता सगळे सुरक्षित झाले का? काय फरक पडला? कुठे गेलं महिलांचं सक्षमीकरण? आणि म्हणून मी म्हणालो तसं, आपल्या वचननाम्यासोबतच आपल्याला त्यांचा वचननामा सुद्धा घरोघरी पोहोचवावा लागेल. कारण हा जो काही नॅरेटिव्ह तयार केला जातोय की भाजप शिवाय बाकी कुठला पक्ष इकडे नाहीच आहे, या सगळ्यांना सांगावं लागेल, महाराष्ट्राचं बाकीचं आम्हाला काही माहिती नाही. तुमची गॅरंटी बाहेर चालत असेल 2024 येणाऱ्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रामध्ये, तर एकच गॅरंटी चालणार आहे, ती म्हणजे ठाकरेंची गॅरंटी. आज हा महाराष्ट्र तुम्हाला ओळखतो नाही ओळखतो माहिती नाही, पण उद्धव ठाकरे साहेबांना, शरद पवार साहेबांना, काँग्रेसच्या नेत्यांना अत्यंत चांगल्या पद्धतीने ओळखतो. काही दिवसांपूर्वी इकडे एक मेळावा झाला, त्या मेळाव्यामध्ये गद्दार गँगचे एक युवा नेते आले होते. एका वाक्यात 5 वेळा त्या ठिकाणी ना त्या ठिकाणी, या ठिकाणी आणि त्या ठिकाणी, या ठिकाणी आणि त्या ठिकाणी, त्या ठिकाणी असं बोलत असताना त्या ठिकाणी आणि म्हणे उमेदवाराची घोषणा केली. हेमंत गोडसे आमचे उमेदवार. अरे काय परिस्थिती या लोकांची! घोषणा झाली नाही की त्यांच्याच मित्रपक्षाचे लोक येऊन टीव्हीवर सांगायला लागले की कोणाला, कोणी तुम्हाला हक्क दिला उमेदवार घोषित करायचा? अरे काय तुम्ही विचार पुढे घेऊन चाललात? काय तुमची परिस्थिती! तुमचा मुख्यमंत्री असताना तुमच्या सिटिंग खासदाराचं नाव तुम्हाला व्यासपीठावर घेतल्यानंतर तुमचे मित्रपक्ष तुमच्यावर टीका करतात, काय ही तुमची परिस्थिती! आज दक्षिण मुंबई मतदारसंघ शिवसेना 2 वेळा जिंकली, आज तोच मतदारसंघ त्यांच्या त्या कत्तरांच्या शिवसेनेला पाहिजे म्हणून यांना पत्र लिहावं लागतंय. आज दररोज टीव्हीवर दाखवतं त्यांचे 13 खासदार सोबत गेलेले, कधी यांना 5 मिळणार जागा, कधी 6 मिळणार, दोघांना मिळून सुद्धा, त्यांना आणि अजितदादांना मिळून सुद्धा 10 जागा मिळणार नाही. आणि हे आपल्याला सांगतात की राष्ट्रवादी शिवसेना संपत होती म्हणून आम्ही भाजप सोबत गेलो. ही आज त्यांची परिस्थिती, राष्ट्रवादी शिवसेनेला संपत होती. काय परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये हे तुम्हाला सगळं पटतंय? आणि म्हणून माझी एकच विनंती आहे, कृपया आपण त्यांच्या कुठल्याही या नॅरेटिव्हला बळी पडू नये, आपलं नाणं हे भक्कम आहे. या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांचे मोलाचे योगदान होते. त्यातच काही दिवसापूर्वीच निवड झालेल्या युती सेना जिल्हा प्रमुख राणी धनंजय गवळे यांनी ज्येष्ठांच्या मार्गदर्शनानुसार आपल्या कार्यात खारीचा वाटा उचलत जिल्ह्यातील अनेक युतींना या मेळाव्यात सहभागी करून घेत एक वेगळाच आदर्श निर्माण केला. याबाबत राणी धनंजय गवळी यांनी युतींना संदेश दिला. खूप आनंद होत आहे मला जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली आणि आदित्य ठाकरे यांचे मनापासून आभार व्यक्त करते की त्यांनी माझी जिल्हा अध्यक्षपदी निवड केली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला कशी जबाबदारी स्वीकारायला? बोला. आम्ही आता राहणार आहे.
याबाबत युती जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट शिल्पा चव्हाण यांनी माहिती दिली. महाराष्ट्र राष्ट्र विमान हा मेळावा आयोजित केलेला आहे. साहेब ठाकरे युवा सेनेचे तसेच पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा अतिशय जोरदार इथे नाशिकमध्ये जो ठाकरे लॉन्समध्ये होत आहे अतिशय उत्साह आहे आणि युवकांपेक्षा युवतींमध्ये जास्त उत्साह आहे. ग्रामीण हे शहरापेक्षा अतिशय जोरदार तयारीत आलेला आहे आणि ह्या मेळाव्याचं आयोजन असेल तसेच येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये जे गद्दार गेलेले आहेत जे खोके घेऊन गेलेले आहेत त्यांना आम्ही पायंदळी तोडवणार आहेत. ज्यांनी पाठीत खंजर खूप बसला आहे अशांना आम्ही सडतोड उत्तर देणार आहेत अशा आमच्या आदित्य साहेब ठाकरे यांच्या पाठीशी आम्ही युवती खंबीरपणे उभे आहोत. तसेच वरुणजी सरदेसाई आमचे सचिव आहेत आणि या वरुणजी सरदेसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज हा मेळावा मोठ्या प्रमाणात उत्साहामध्ये साजरी होत आहे. आज तुम्ही बघत आहात मोठ्या संख्येने ग्रामीणमधून युवती बाहेर पडलेल्या आहेत. या रणरागिणी कुठेही मागे हटलेल्या नाहीत आणि कायम अशा खंबीरपणे आमच्या आदित्य साहेबांमागे उभे राहणार आहेत. जय हिंद जय महाराष्ट्र. यावेळी विजय करंजकर युवा सेनेचे वरुण सरदेसाई शीतल करदेकर दीपक दातीर युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण शिरसाट राहुल ताजनपुरे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील शरद पवार गटाचे पुरुषोत्तम कडलक चे महानगर प्रमुख विलास शिंदे माजी आमदार वसंत गीते माजी मंत्री शोभा बच्चाव शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष गजानन शेलार काँग्रेसचे शहर अध्यक्ष आकाश छाजेड दत्ता गायकवाड हिमलता पाटील सचिन मराठे डीजी सूर्यवंशी प्रथमेश गीते विक्रांत जाधव बाळा दराडे आदिसह युवासेना राष्ट्रवादी युवक काँग्रेस व युवक काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे नवीन नाशिक.